नमस्कार मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा तुमचं महाकृषी दर्शनमध्ये पाहूयात हवामानसंबंधीचे आत्ताचे महत्त्वाचे अपडेट पूर्व मध्य अरबी समुद्रावरील महा हे चक्रीवादळ आता अत्यंत तीव्र चक्रीवादळामध्ये रूपांतरित झाले असून ते किनाऱ्याकडे झेपावत आहे आता सध्या हे चक्रीवादळ पश्चिम मध्य व लगतच्या पूर्व मध्य अरबी समुद्रावर आहे सात नोव्हेंबरच्या पहाटे हे चक्रीवादळ दीव व पोरबंदर दरम्यान गुजरातच्या किनारी धडकेल अशी शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे दरम्यान हवामान बदलाचा परिणाम म्हणून उद्यापासून मुंबई आणि आसपासच्या परिसरात सामान्यतः आकाश ढगाळ राहून मेघगर्जनेसह हलक्या पावसाची शक्यता आहे भारतीय हवामान खात्याकडून येणाऱ्या माहितीनुसार मागील चोवीस तासामध्ये विदर्भात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची नोंद झाली आहे तर कोकण गोव्यात काही ठिकाणी मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस नोंदवण्यात आला आहे मराठवाड्यात मात्र हवामान कोरडे नोंदवण्यात आली आहे हवामानातील बदलामुळे तापमानात चढउतार नोंदवण्यात येत आहेत मध्य महाराष्ट्राच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत उल्लेखनीय वाढ झाली आहे तर विदर्भाच्या काही भागात आणि मध्य महाराष्ट्राच्या उर्वरित भागात किमान तापमानात लक्षणीय वाढ झाली आहे कोकण गोवा मराठवाड्याच्या काही भागात तर विदर्भाच्या उर्वरित भागामध्ये किमान तापमानात सरासरीच्या तुलनेमध्ये किंचित वाढ झाली आहे राज्याच्या उर्वरित भागात तापमान हे सरासरीच्या जवळ होते या दरम्यान उद्या कोकण गोवा मध्य महाराष्ट्रात अनेक ठिकाणी तर मराठवाड्यात काही ठिकाणी पाऊस पडेल विदर्भात मात्र हवामान कोरडे राहील तर सात नोव्हेंबरला कोकण गोवा मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी तर मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता असून आठ नोव्हेंबरला कोकण गोवा मध्य महाराष्ट्र व विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल मराठवाड्यामध्ये मात्र आठ नोव्हेंबरला हवामान कोरडे राहील तर नऊ नौ नोव्हेंबरला मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल कोकण गोवा मराठवाड्यासह विदर्भातही हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे अपडेट आवडली असतील तर लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा परत भेटू तशाच नवीन अपडेटसोबत धन्यवाद